नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मी कृष्णा धंदा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे आजपर्यंतचं जे नियोजन आपण करत आलेलो आहे आले पिकासंबंधी, तर त्या नियोजनाचा मुख्य जो भाग आहे तो इथून पुढे खूप महत्त्वाचा असतो. जेणेकरून काय, आपण जे पीक अशा पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे, परंतु हे डेव्हलप केलेलं पीक उत्पादनामध्ये त्याचा रूपांतर करण्याचा हा एक कालावधी आहे. आणि ह्या कालावधीमुळे मध्ये तुम्ही जे इथून मागं केलेलं आहे, तर जेवढं उत्पादन तुमचं आता सध्या स्थितीला रेडी आहे तुमच्या प्लॉटमध्ये, तर हे उत्पादन डबल कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे आता जे कंदाचं वजन आहे, आता सध्या स्थितीत मध्ये जे कंदाचं वजन आता तुमचं आहे, तर ते वजन आपण दुप्पट करण्याचा प्रयत्न कसं करू शकतो. आणि वजन दुप्पट झालं म्हणजेच तुमचं उत्पादनसुद्धा वाढण्याची शाश्वती मी तुम्हाला देत आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काही खतांचं व्यवस्थापन, काही औषधाचं नियोजन जे आहे ते करावं लागतं आहे. तर ते जर योग्यरीत्या आपण केलं, तर निश्चितच आपलं उत्पादन जे आहे ते सद्यस्थितीत आणि यानंतरच्या येणाऱ्या एका महिन्याच्या काळात दुप्पट होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि इथं शेतकरी जे आहे ते उत्पादनामध्ये जो मागं पडतो तो ह्याच कारणाने पडतो की हा एक महिना असा असतो, नोव्हेंबर आणि डिसेंबर, की त्यामध्ये आपलं उत्पादन जे आहे, जे पूर्वी आपण खर्च केलेलं आहे, त्याचं खास मुनाफा जो आहे तो आपल्याला ह्या कालावधीमध्ये मिळत असतो. परंतु बरेचसे शेतकरी जे आहे ते पूर्वीच्या काळामध्ये खूप खर्च करतात आणि त्यांची खर्च करण्याची जी कॅपॅसिटी असते ती या काळामध्ये संपलेली असते. तर नियोजनबद्ध आले पीक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यातलाच एक नियोजनाचा भाग म्हटलं तर हा नोव्हेंबर डिसेंबरचा काळ असतो. आणि ह्या काळामध्ये त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जसं की बघू शकता, अशा पद्धतीने करपा वगैरे आलेला आहे, तर आपण वरतून लक्ष न देता जे आपण पिकांना अगोदर दिलेलं आहे ते 100% पिकाला कशा पद्धतीने अपडेट होईल या गोष्टींवर फोकस करणं खूप महत्त्वाचं असतो. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि मी जो सांगतो आहे त्याचा 100% आपल्या पिकामध्ये तुम्ही फेरपालट किंवा हे नियोजन 100% घ्याल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, कंद हा जो आहे, जो आतापर्यंत ज्याची जी फुगवण झालेली नसते किंवा तो फक्त सुप्त जसा पद्धतीनं त्याचं नैसर्गिक वाढ असते त्या पद्धतीने वाढत असतो, आणि कंदाची साईज, क्वालिटी, चकाकी येण्याचा जो काळ असतो तो नोव्हेंबर डिसेंबर असतो. म्हणजे थंडी स्टार्ट होण्याअगोदर किंवा थंडी स्टार्ट झाली तेव्हा वरतून पानं बसत असतात आणि करपासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये येत असतो. परंतु काही मुळं जे असतात ते त्यांचं ॲक्टिवेशन म्हणजे अपटेक चांगल्या पद्धतीने होत नाही, त्यामुळे आपल्याला त्यांना रिफ्रेश करणं खूप महत्त्वाचं असतं. तर रिफ्रेश करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहे आणि त्या कशा पद्धतीने अवलंबल्या पाहिजे याबद्दलची माहिती आपण आज सविस्तर बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की आपण जे जमिनीमध्ये दिलेलं आहे ते भरपूर प्रमाणामध्ये शिल्लक आपल्या मातीमध्ये पडलेलं असतं, परंतु ते पीक आपल्या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात, पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही. तर ते मिळवण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकतं, तर ते मदत करू शकतं सल्फर. सल्फर जे आहे ते आपल्या पिकाला जे आहे तर अपटेक करण्यासाठी मदत करतं. आणि रिफ्रेश, जसं रिफ्रेश बटन असतं तसं रिफ्रेश जे आहे मातीला पण आणि पिकाला पण सल्फर करत असतं. आणि त्याच्या डायजेस्टिव्ह एन्झाईममध्ये जाऊन काही अन्नद्रव्य घेण्यास ते पिकाला मदत करत असतं. त्याचबरोबर काही महत्त्वाचं अजून गोष्टी असतात, तर त्या म्हणजे काही बॅक्टेरिया असतात ते पिकांना, म्हणजे आपण जे वरतून खतं किंवा औषधं देत असतो, खतंच धरून घ्या, तर आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला पोटॅश आणि फॉस्फेटची खूप गरज असते. म्हणजे फॉस्फेट आणि पोटॅश दोन्ही मिक्सचरमुळे आपलं पीक जे आहे तर ते फुगवणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये बदल होत असतात. तर फुगवणीसाठी फॉस्फेट पोटॅशची आवश्यकता असते. परंतु फॉस्फेट पोटॅश आपण जो डायरेक्ट देतो आहे तो आपल्या पिकाला पूर्णपणे मिळतो आहे का याची खात्री करणं आपल्याला खूप महत्त्वाची असते. तर याची खात्री तुम्ही एक कंद काढून बघू शकतात की याचं ॲव्हरेज वजन किती यायला पाहिजे. तर एक ॲव्हरेज वजन मी माझ्या प्लॉटमध्ये काढलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता, मी एक काढून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता फक्त 4 कोंब आहेत. 4 कोंबांना जवळपास 1/2 किलोपर्यंतच बेट हे बनलेलं आहे. तर या कोंबावरून, म्हणजे पूर्ण बेट काढलेलं नाही मी, हे फक्त एक साईड कट झालं आहे, एवढे 4 जे कोंब आहेत तर ते त्याचा एवढा गट्टा बनलेला आहे. तर तुम्ही बघू शकतो अशा पद्धतीनं
आपल्याला नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. तर हे नियोजन जे आहे, पोटॅश 100% पिकाला मिळवून देणे हा एक महत्त्वाचा रोल या स्थितीमध्ये तरी आहे. तर त्यासाठी आपल्याला KSB जे बॅक्टेरिया आहेत तर ते पिकाला द्यायचे, जेणेकरून आपण जो पोटॅश 0.34 माध्यमानं हो किंवा मिरर ऑफ पोटॅश म्हणजे आपण जे IPLचं पोटॅश वापरतो त्याच्या माध्यमाने हो किंवा 0.050 किंवा पोटॅशियम सोनाईट हे सर्व जे आपण दिलेलं आहे तर हे रासायनिक स्वरूपातील आपण खतं दिलेली आहेत. परंतु त्या रासायनिक स्वरूपातील डायरेक्ट खतं पिकाला ह्या अवस्थेमध्ये या थंडीमध्ये घेणे खूप कठीण जात असतात. तर त्यासाठी आपल्याला पोटॅशचे सॉल्युबेशन करणारे म्हणजेच पोटॅश विरघळवणारे काही जीवाणू असतात, जे बॅक्टेरिया असतात, ते आपल्या पिकाला देणं खूप महत्त्वाचं असतं. त्या कारणाने की आपल्याला पिकाला पोटॅश घेण्यास ते मदत करतील. तर त्यासाठी आपल्याला पोटॅश सॉल्युबिलेशन बॅक्टेरिया म्हणजेच पोटॅश विरघळवणारे जीवाणू हे देणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनसुद्धा या कालावधीमध्ये करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून काय होतं आपण पाणी जे आहे ते 8 दिवसांनी किंवा काही काही शेतकरी रोज देतात, तर मातीमध्ये पुरेसा ऑक्सिजन किंवा हवा खेळती न राहिल्यामुळे जे मुळांची वाढ आहे ती खूप मंदावते किंवा डायरेक्ट थांबून जाते. आणि आपल्याला त्याचं काही एवढं पिकावरती वरतून काही एवढं विशेष समजत नाही, त्यामुळे पाण्याचंही नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर पाणी दर 10व्या दिवशी पूर्ण बेड ओला होईल म्हणजे नालीनं वाहील या अवस्थेत द्यायचं आहे. आणि दर 3रा दिवशी 2 तास तुम्ही देऊ शकता थंडी बघून. ज्या दिवशी थंडी आहे त्यावेळेस रातचं पाणी सोडणं खूप महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, हे तुम्हाला देत असताना सर्वात प्रथम तुम्हाला सल्फर द्यायचं आहे, 1-3 किलो स्टार्टिंग सल्फरपासून करायचे. सल्फर जर तुम्ही 3 किलो दिलं आहे, ज्यांनी पोटॅश किंवा 0.34 ज्यांचं चालू आहे किंवा दिलेलं नाही आहे त्यांनी अगोदर पोटॅश 0.34 किंवा 0.050 हे देऊन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पोटॅश सॉल्युबिलेशन बॅक्टेरिया म्हणजेच KSB हे द्यायचे. एकरी तुम्ही 1 लिटर देऊ शकता, तर तुम्ही कोणतेही वापरा त्यात काही अडचण नाही, परंतु पोटॅश सॉल्युबिलेशन बॅक्टेरिया हा या कालावधीमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि जे शेतकरी विक्रमी उत्पादन घेतात ते ही गोष्ट करूनच त्यांचं विक्रमी उत्पादन निघत असतं. तर मित्रांनो, काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला लक्ष घेणं खूप महत्त्वाचे असतात. त्यामधीलच ही पोटॅश सॉल्युबिलेशन बॅक्टेरिया ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषी मूल्यच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून यानंतर मी जे आलेपिकासंबंधित किंवा शेतीसंबंधित व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. आभार.